स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत माझी माती माझा देश अमृत कलश यात्रेचे आयोजन पनवेलमध्ये गुरुवारी करण्यात आले होते. पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते पनवेल पंचायत समितीपर्यंत ही कलश यात्रा ढोलताशाच्या गजरात काढण्यात आली होती. हा सोहळा भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांतर्गत माझी माती माझा देश या उपक्रमामध्ये पनवेल पंचायत समितीच्या वतीने अमृत कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीमधून संकलन केलेल्या मातीचे कलश कार्यक्रमाअंतर्गत पंचायत समिती आवारात गोळा करण्यात आलेले मातीचे कलश तसेच तालुका स्तरावरील कलश अमृत रथामध्ये ठेवण्यात आले. त्यानंतर शहरातून वाद्य वृंदासमवेत अमृत कलशाची जयघोषात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सर्व ग्रामपंचायतीमधील महसूल गावातील ग्रामपंचायत मार्फत आलेले अमृत कलश आमदार प्रशांत ठाकूर तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते एकत्रित करून एक अमृत कलश तयार करण्यात आला. यावेळी तहसीलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी संजय भोये, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव, पंचायत समितीच्या माजी सदस्य रत्नप्रभा घरत, भूपेंद्र पाटील, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, सरपंच योगिता पाटील, आनंद ढवळे, मंगेश शेलार, भाजप नेते राजेश भगत यांच्यासह विविध ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्यांसह अधिकारी उपस्थित होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश कशा प्रकारे प्रगती करत असल्याचे सांगितले. तसेच स्वच्छतेचे महत्त्व पटवून सर्वांनी आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. आमचं गाव हे स्वच्छ राहिलं पाहिजे याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून प्रत्येक गावामधच्या अवतीभोवती आपल्याला कुठे ना कुठेतरी आपला कचरा हा रस्त्यावर कुठेतरी कोपऱ्यामध्ये टाकलेला आढळतो. आज पालिदेवांसारखी ग्रामपंचायत आहे की ज्यांनी त्यांच्या घनकचऱ्याचं व्यवस्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मी आवाहन करेन की सर्व ग्रामपंचायतींना प्रत्येक वैयक्तिक नाही झालं तर दोन तीन ग्रामपंचायतींना मिळून उदाहरणार्थ निर्णय ग्रामपंचायत किंवा अन्य ग्रामपंचायत असतील या दोन तीन ग्रामपंचायती जर एकत्र आल्या आणि त्यांना शासकीय जमीन कचऱ्याच्या प्रोसेसिंगसाठी जर आपण दिली तर निश्चितपणानं कचऱ्याचा विषय जो हळूहळू गहनपणत चाललाय आपण डोळे मिटले म्हणजे कचरा दिसायचा बंद होणार नाही, कचऱ्याचा वास यायचा थांबणार नाही आणि त्यामुळे यासाठी आपण पुढाकार घ्यायला हवा. आज ज्यावेळेला पंतप्रधानांनी सांगितलेल्या 5 प्रतिज्ञा आम्ही घेतो तेव्हा 6वी प्रतिज्ञा आमचं गाव स्वच्छ राहील, आमचा परिसर स्वच्छ राहील यासाठी सुद्धा आपण घेतली पाहिजे. निश्चितपणानं या दिशेनं आज एक पाऊल टाकायला आपण सुरुवात करूया. आपल्या सर्वांनी जो आज मोठा प्रतिसाद दिला त्याबद्दल मी या परिसराचा एक लोकप्रतिनिधी या नात्यानं आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो.